कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर मरणानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या मोठ्या गोळ्याला आपल्यापासून लांब ठेवत रणांगणात उतरणार Life Insurance Corporation of India proudly presents a non-linked, non-participating single premium annuity plan with immediate and deferred annuity option with death benefit. Jeevan Shanti, Shanti guaranteed. You can have lifelong income with guaranteed annuity rates from inception of policy and guaranteed additions during deferment period. Shanti guaranteed with Jeevan Shanti. आपकी सुरक्षा और समृद्धि है हमारी जिम्मेदारी. LIC हर पल आपके साथ. VM न्यूज मराठी प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रीज आणि बालाजी मोबाईल. पूर्वी असं असायचं की स्त्रियांचं आयुष्य हे फक्त चार भिंतीमध्ये असायचं, परंतु आता ती बाहेर पडली आहे. आता तिचं आयुष्य हे चूल आणि मूल न राहता संपूर्ण तिचं जग बदलून गेलं आहे. स्त्रिया आता कामानिमित्त बाहेर पडत आहेत. तुम्ही पाहू शकता मी आत्ता सध्या आली आहे सातारच्या एका पेट्रोल पंपच्या इथे आणि आपण इथे भेटणार आहोत आधुनिक काळातील नवदुर्गेला ज्यांचं नाव आहे मंगल शिर्के. तर चला मग भेटूया या आधुनिक जगातील नवदुर्गेला. नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमामध्ये आता आपल्या सोबत आहेत मंगल शिर्के, ज्या सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी पेट्रोल पंपावर आपलं कार्य सुरू केलं. नमस्कार, सर्वात प्रथम तुमचं VM न्यूजमध्ये स्वागत. मी पहिला प्रश्न हाच विचारेन, गेले किती वर्ष झाले तुम्ही या पेट्रोल पंपावर कार्यरत आहात? 13 वर्ष झाले. गेली 13 वर्ष झाले तुम्ही या पेट्रोल पंपावर. कसा अनुभव आला जेव्हा तुम्ही पहिली सुरुवात केली? पेट्रोल पंपावर आले तेव्हा मला म्हणजे छानच वाटत होतं, कारण सातारा जिल्ह्यामध्ये लेडीज पहिलीच भरली होती मी, आणि त्यातून लोक पेट्रोल भरायला आले की कौतुकाने बघायला तर बरेचसे लोक येतच होते, पण माझ्याशी बोलताना पण म्हणजे छान काम करताय तुम्ही, छान मार्ग शोधला, असं म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे शब्द ऐकायला मिळत होते आणि कौतुक ऐकल्यानंतर म्हणजे प्रत्येकाला बरंच वाटतं, त्याच्यामुळं मला पण छान वाटायचं. आणि अजूनही म्हणजे मी काम करते अजूनसुद्धा मला लोकं कौतुक करतायत. काही लोकांच्याकडून रागीट भावना येत आहेत, पण ते काय आता चालायचं तेवढं, आता तेवढं काम होतं म्हटल्यानंतर
थोडेसे काही प्रॉब्लेम येत आहेतच. मला देखील आठवत आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली इथे काम, पेट्रोल पंपावर सुरुवात केली जेव्हा कामाची, त्या दरम्यान सातारमध्ये एक कुजबूज असायची, अरे राधिका रोडच्या इथे पेट्रोल पंपावर एक महिला आहे ज्या पेट्रोलचं काम करत आहेत. ओके, आपल्या समाजामधूनच नव्हे तर नातेवाईकांमधून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या? नातेवाईकांकडून मला कुणाचाही खरं तर विरोध आलेला नाही, कारण माझी परिस्थिती त्यावेळेला फारच वाईट होती, आणि म्हणजे झाली होती, सुरुवातीला चांगली होती पण नंतर झाल्यामुळं लोकांना म्हणजे माझ्या नातेवाईकांना तर वाईट वाटतच होतं, पण त्यातूनही आम्ही दोघेही नवरा बायको काम करतो ह्याचा सगळ्यांना खरं तर आनंद होता. आणि इतकं दिवसभर उभं राहून मी काम करते त्याच्यामुळं तर म्हणजे माझ्या नातेवाईकांना म्हणजे खरीच माझ्या नवऱ्याला चांगली साथ मिळते ह्याचा आनंद होताच आणि समाधानही होतं, त्याच्यामुळं मला म्हणजे प्रतिसाद सगळ्यांकडून चांगला मिळाला. घरातल्यांना साथ देणं ही प्रत्येक महिलेमध्ये एक वेगळीच कला असतेच. अजून एक विचारेन असं की जेव्हा तुम्ही इथे सुरुवात केली वगैरे, तुम्ही तो अनुभव तर आम्हाला सांगितलाच, परंतु कधी ठरवलं तुम्ही की पेट्रोल पंपवर काम करायचं आहे म्हणून? मी सातारामध्ये आल्यानंतर एक 4 महिन्यानंतर मला कामाची जास्तच गरज वाटायला लागली. तेव्हा माझ्या मिस्टरांना 1500 रुपये पगार होतो वगैरे, मग आमचा संसार भागत नव्हता. त्यानंतर आम्ही विचार केला की नाही, आपण दोघांनी काम केलं पाहिजे. मग मी काम शोधत शोधत प्रेसमध्ये कामाला लागले. पावशे म्हणून राजवाड्यावर प्रेस आहे पावशेंचे, तिथं कामाला लागले. त्या मालकांनी म्हणजे मालकांनी मला बोलता बोलता सहज सगळं विचारून गेले की असं वाटत नाही की तुझ्याकडं बघितल्यानंतर की तू म्हणजे कामाला येण्यासारखी अशी वाटत नाही आहेस, तू कशी काय येते कामाला. मग मी सांगितलं की नाही, आमचं सगळं चांगलं होतं असं असं, सगळे आमचे घर कापडधंदे धाबा माझे मिस्टर स्टॅम्प पेंटर वगैरे असे सगळे चांगलं होतं, पण आत्ता अचानक आमची परिस्थिती सगळी बदलल्यामुळं कामाची गरजच होती. त्यामुळे मी आत्ता साताऱ्यात नवीन आहे आणि मला कामाची गरज आहे म्हणून मी येते. तर ते 1-2 महिने तिथं म्हणजे काम होतं मला, मी 2 महिने केले आणि त्यानंतर त्या मालकांनी म्हणजे त्यांना माहीत झाल्यामुळं त्यांनी इथं जाहिरात निघाली होती लेडीज भरले आहे पेट्रोल पंपावर म्हणून. मग ते मला विचारायला घरी आले की अशी अशी जाहिरात आली आणि तुझ्यासाठी म्हणजे चांगली आहे आणि बघ तू विचार कर, दोघांनी तुम्ही विचार करा आणि काय वाटते बघ. आणि तुला ह्यातून लोक शेजारी किंवा घर मालक किंवा घरचे नातेवाईकसुद्धा तुला म्हणतील की पेट्रोल पंपावर काम करणं चांगलं नाही आहे, बायका कोण काम करत नाहीत पेट्रोल पंपावर, असं काहीतरी तुझ्या म्हणजे लोक तुला भरवतील. पण तरीसुद्धा तू आत्ता म्हणजे ह्या गोष्टीचा सगळ्या विचार करण्यापेक्षा तू असा विचार कर की आत्ता तुझ्या मिस्टरांना 1500 रुपये पगार आहे आणि त्यातून पुन्हा तुला जर 1500 मिळाले तर तू आत्ता 1500 एवढा संसार छान भागवते, त्यात पुन्हा 1500 जरा मिळाले तर तू किती छान भागवशील हा विचार कर पहिल्यांदा, आणि तुझ्या मुलांचं भविष्य ह्यातून काय घडेल ह्याचा विचार करून तू कामाला सुरुवात कर असं माझं मत आहे, असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आम्ही दोघांनी खरं तर विचार केला. आणि म्हणजे विचार करण्यापेक्षा मी आमच्या मिस्टरांना विचारते असं फक्त म्हणल्यानंतर आमचे मिस्टर आले आल्याच मला म्हणले की विचार काय करायचा आहे तो म्हणून सांगायचंच ना, कारण माझे मिस्टर पण शिकलेले आहेत तेही M.Com आहेत, तेही म्हणले की चालेल आपण करतो सुरुवात कामाला. मग आले मी पेट्रोल पंपावर आणि कामाला सुरुवात केली. पण हा एक वेगळाच अनुभव आणि एक अभिमान वाटतो की आपण पहिला महिला आहात सातारा जिल्ह्यातल्या ज्यांनी पेट्रोल पंपावर कामाला सुरुवात केली. आत्ता तुम्ही उल्लेख केला की मुलांचा, तर घर आणि पेट्रोल पंप इथे बराच वेळ असाल तुम्ही, साधारण किती वेळ असता? 9 ते 5:30 पर्यंत असते. एवढा वेळ पेट्रोल पंपावर घालवणे आणि त्याचबरोबर घर सांभाळणे हे कसं मॅनेज करता मग? आता काय, मी जेव्हा इथं पेट्रोल पंपावर लागले तेव्हा माझी मुलं लहान होती, तेव्हा थोडंसं अवघड जायचं, पण आता मोठी झालीत. आत्ता माझा मुलगा मोठा कम्प्युटर इंजिनियर आहे, तो जॉब करतो, आणि छोटाही मुलगा माझा MSRTC मध्ये लागलेला आहे, त्यामुळं दोघंही जॉबला असल्यामुळं मला आता म्हणजे टेन्शन नाही वाटत, निवांत वाटतं, आणि काम करायलाही मला आता कंटाळा वाटत नाही. पहिलं जरा दगदग वाटायची पण आता नाही, आता निवांत वाटतं. एक भक्कमपणा जाणून येतो आपल्याला यांच्या बोलण्यातून. त्याचबरोबर हे विचारेन की आपण आज समाजामध्ये आहोत,
पेट्रोल पंप सारख्या ठिकाणी आपण काम करतो तर कधीतरी वाईट प्रसंग किंवा वाईट अनुभव देखील आले असतील, याबद्दल काय सांगाल? वाईट प्रसंग म्हणजे आता काही पेट्रोल भरणारे लोक असतात, आता काहीतरी व्हॉट्सअपला वगैरे भरपूर काही बघायला ऐकायला मिळतं, त्याप्रमाणेच काहीतरी व्हॉट्सअपवरचे ऐकून येऊन लोक 110, 102 असं. पण काय होतं आहे माझ्याकडून, माझ्याकडून म्हणण्यापेक्षा सगळ्याच म्हणजे कामगारांकडून एखाद्या वेळेस ऐकलं जात नाही 210, 110 असं म्हणलेलं. हे 210 वर्षे वगैरे लॉक केले जात नाही आहेत, त्याच्यामुळं काय मी सांगितलं होतं 110 आणि तुम्ही टाकलं 100च, तुमचं मशीनमध्ये काहीतरी फीड असते त्याच्यामुळं आम्हाला आता पेट्रोल कमी पडलं, म्हणजे अशा काहीतरी म्हणजे तक्रारी होत आहेत. ह्या काही नॉर्मली आहेत. पण आता तुम्ही केबलवर माझी मुलाखत घेताय म्हटल्यानंतर मी आपली असं सांगते की पेट्रोल आता मशीन एकदा लॉक केली जाते 5 लिटरनी आणि ती कंपनीकडून लॉक केली जाते, त्याच्यामुळं जेवढे 100 रुपयेमध्ये पॉईंट किंवा म्हणजे लिटर जेवढं बसतं हां तेवढंच पडणार. तुम्ही 110 टाकला किंवा असं टाकला तरी काही येत नाही, असं काही कमी जास्त येत नाही. आता 110 म्हणल्यानंतर 10 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला जास्तच येणार आहे, पण तुम्हाला असं वाटतं की 110 टाकल्यानंतर माझी एक गाडी राऊंड मारली म्हणजे 10 पेट्रोल तुम्ही जास्त टाकले, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पण आता हे प्रत्येकाला समजावून सांगणं अशक्य आहे, त्याच्यामुळं आपलं मी तुम्हाला केबलद्वारे व्हीएम न्यूजच्या माध्यमातून त्या सर्वांचे जे काही शंका आहेत किंवा गैरसमज आहेत तो त्यांनी आता दूर केला. शेवटचा प्रश्न हा विचारेन की आता नवरात्री सुरू आहेत तर देवीला सर्वांसाठी काय मागणं मागाल? देवीला सर्वांसाठी माझं मागणं हेच आहे की सगळ्या स्त्री जातीला सुखानी आणि समाधानानी राहू द्याय. आणि तसे म्हणजे सुखासमाधानाने स्त्रीनी मागणं मागण्यापेक्षा स्त्रीच्या हातातच आहे सुखी आणि समाधानी राहण्यासारखं, कारण इतकी शक्ती स्त्रीमध्ये आहे की ती कोणत्याही संकटावर मात करू शकते असं माझं तर मत आहे. कारण मी कोणत्या परिस्थितीमध्ये होते ते जर मला दिवस आठवले तर आत्ताचे म्हणाल तर मी सगळं काही जिंकू शकले आणि मी जिंकली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्त्री कुठेही मागं पडणार नाही आणि खरोखर तरीसुद्धा देवीला मी मागणं मागते की सुखी समाधानी ठेव सगळ्यांनाच. आणि देवी तुमचं हे मागणं नक्कीच पूर्ण करेल. मंगल शिर्के यांच्या या भक्कमपणा आणि त्यांनी जे एक सर्व समाजासमोर एक अभिमान वाटण्यासारख्या ज्या गोष्टी केल्या आहेत की त्यांनी सुरुवात केली पेट्रोल पंपवर काम करायला आणि त्यानंतर सातारमध्ये अनेक पेट्रोल पंपावर महिला कार्यरत आहेत आत्ता, आणि त्या गोष्टीचं आम्ही देखील कौतुक करतो आणि व्हीएम न्यूज मराठीतर्फे त्यांना हे सन्मानचिन्ह देतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. व्हीएम न्यूज प्रस्तुत नवदुर्गा राजधानीच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC, RMT ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटलो मंगल शिर्के यांना आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्या सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी पेट्रोल पंपवर आपलं कार्य सुरू केलं, आणि या नवदुर्गेला भेटून नक्कीच तुम्हाला देखील छान वाटलं असेल, आनंद वाटला असेल. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर यूट्यूबवर सबस्क्राईब करा व्हीएम न्यूज मराठी आणि फेसबुकवर लाईक करा विचार माध्यम. तोपर्यंत शीतलचा सलाम.
देशाला पारतंत्र्यापासून वाचवण्यासाठी पुढच्या कर्नल संतोष माळी यांच्या वीर मरणानंतर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आपल्यापासून लांब ठेवत बालाजी मोबाईल घेऊन आले आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल, सर्वात स्वस्त, सर्वात मस्त, खात्रीशीर मोबाईल, अर्थातच बालाजी मोबाईल। आमचे असंख्य समाधानी ग्राहक बालाजी मोबाईलचा रेग्युलर कस्टमर आहे मी। इथून आतापर्यंत भरपूर हँडसेट घेतले, तिथं व्हरायटी चांगल्या आहेत बालाजी मोबाईलमध्ये, आणि बालाजी मोबाईलमध्ये ॲक्सेसरीजमध्ये पण खूप काही ऑप्शन आहेत, त्यामुळं नक्कीच बालाजी मोबाईलला ग्राहकांनी पसंत दिलेली आहे। आम्ही देत आहोत बालाजी मोबाईल्समध्ये आपल्याला 25 ब्रँड्स मिळतात, त्यातले नामांकित ब्रँड्स आहेत सॅमसंग, विवो, ओप्पो, एम आय, मोटरोला, लेनोवो, हे सगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये खूप काही गोष्टी आहेत, ज्यात आपल्याला कराओकेचा माईक येतो, कार्बन येतो, ज्यात 5000 गाणी इनबिल्ट येतात, आपल्याकडे रिपेरिंग सेक्शन आहे, आपल्याकडे फोन पण दुरुस्त करून मिळतात, आपल्याकडे सुलभ हप्त्यात फोन पण मिळू शकतात, जेणेकरून बजाज फायनान्स, HDFC आपण उधारीवर फोन देतो। खात्रीशीर मोबाईल हॉटेल अँबॅसेडर समोर सातारा बालाजी मोबाईल हॉटेल स्माईल शेजारी जिल्हा परिषद चौक सातारा उधारित मोबाईल देणारे एकमेव बालाजी मोबाईल।